साजरा होतो आहे, त्यामुळे खूप मोठ्या संख्येने सर्व पुणेकरी या उत्सवात सामील झालेले आहेत. फक्त पुण्यातच नाही पण राज्यातले देशातले सर्वच जण या उत्सवात सहभागी झाले आहेत. पूर्ण 10 दिवस खूप चांगले उपक्रम या निमित्ताने इथे घेतले गेले आहेत, अनेक जल्लोषात घेतले गेले आहेत, अनेक सामाजिक उपक्रम त्यामुळे हाती घेतले गेले आहेत आणि निश्चितपणे खूप आनंदाचं स्वरूप. आणि हे जे पॅन्डेमिकमुळे सर्व बंद झालं होतं तेव्हा सगळे एकदम एकत्रपणे बाहेर येऊन खूप चांगल्या पद्धतीने हा उत्सव आणि जी आपली संस्कृती आहे भारताची, एक आपलं की सगळेजण एकत्र येतात या सामाजिक उत्सवाच्या माध्यमातून, ती आपली परंपरा आहे, ती पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न हा पूर्णच देशवासियांनी केला आहे असं मला या निमित्ताने बोलवलं आहे. आणि निश्चितपणे यावेळेला नेहमीपेक्षा खूप जास्त लोक ही बाहेर होती, कारण कोविडचं मध्ये संकट असल्याकारणाने सगळेजण घरात बसले होते आणि सगळ्यांना उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करायचा होता की आपल्या अनेक उत्सवांची ही आपली भारताची जनता ही वाट बघत असते, कारण त्यानिमित्ताने सगळेजण एकत्र येतात आणि जो लोकमान्यांचा सुद्धा दृष्टिकोन होता सार्वजनिक रूप देण्यामागे की सगळ्यांनी एकत्र यावं, एकत्र उत्सव साजरा करावा, काहीतरी समाज प्रबोधन करावं, सामाजिक कार्य करावं. आणि यावेळेला बघितलं तर खूप जोशमध्ये आणि अनेक तरुण वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात इथे बाहेर बघायला मिळाला. निश्चितपणे आता असं परत पॅन्डेमिक होऊ नये हीच गणरायाची आणि प्रार्थना आपण सगळ्यांनी करू की पुन्हा असं कुठलंही संकट, कारण काही लोकांवर खूप भीषण संकट कोसळलं आहे, नोकऱ्यांसाठी एक मोठं संकट एक उभं राहिलं आहे, काही लोकांनी आपल्या जवळची लोकं गमावली आहेत, त्यामुळे असं पॅन्डेमिक पुन्हा येऊ नाही आणि आपले असेच सण साजरे होत राहू आणि भारताची एकजुटता ही अशीच कायम राहू, एवढंच या निमित्ताने गणरायाची आणि प्रार्थना.